नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे। आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। जे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात, जे विद्यार्थी पीजी पूर्ण करतात आणि ज्यांना उच्च शिक्षणामध्ये सहाय्यक प्राध्यापक व्हायचं असतं, ज्यांना JRF मिळवायची असते, संशोधन करायचं असतं, अशा विद्यार्थ्यांसाठी UGC कडून घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत। नेट परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, नेट परीक्षा कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला द्यावी लागते, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नेट शेट परीक्षेच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला हे सांगावं लागेल की तुम्हाला जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 55% गुण हे पदव्युत्तर वर्गामध्ये असणं गरजेचं असतं, आणि तुम्ही जर राखीव प्रवर्गामधून असाल तर 50% गुण असणं हे अनिवार्य असतं। तेवढे गुण असल्यानंतर तुम्हाला नेट शेटचा फॉर्म हा भरता येतो। नेट क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला प्राध्यापक म्हणून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये नोकरी ही प्राप्त करता येते। तर या पद्धतीने मग ही नेट परीक्षा कशी असते, तिचा अभ्यासक्रम काय आहे, याची चर्चा आज आपण करणार आहोत। तर पाहूया पहिला पेपर। नेट परीक्षेसाठी पहिला आणि दुसरा असे दोन पेपर असतात विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये पहिला पेपर हा टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, तुमचा शिक्षणाची पद्धती आणि संशोधनाचा दृष्टिकोन, जनरल पेपर त्याला म्हणतात। पेपर क्रमांक 1 असा त्याचा उल्लेख असतो, पेपर फर्स्ट असतो तो। तर त्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर इथं आपल्याला दिसतो की हा पेपर फर्स्ट आहे, त्याचा सिलेबस काय आहे त्याचीही चर्चा आपण करणार आहोत। हे जनरल पेपर 1 आपण त्याला म्हणतो, तो असतो टीचिंग रिसर्च ॲप्टिट्यूड, या अनुषंगाने हा पेपर असलेला आपल्याला दिसतो। तर चला पाहूया याचा सिलेबस, अभ्यासक्रम पेपर फर्स्टचा काय असतो, तर त्याची चर्चा या ठिकाणी आपण करूया। तर प्रामुख्याने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता आपण पाहिलं की नेट परीक्षेसाठी एक्झामचा पॅटर्न कसा आहे। तर हा पेपरचा पॅटर्न तुम्ही जर पाहिलं तर असं लक्षात येतं तुमच्या की दोन पेपर असतात प्रामुख्याने। पहिला पेपर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, पहिला पेपर असतो 50 MCQ प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात आणि तो 100 मार्कासाठी असतो। म्हणजे 50 प्रश्न, 1 प्रश्न हा 2 मार्कासाठी, 2 गुणासाठी असतो, आणि 100 मार्काची ही परीक्षा असते। 50 MCQ प्रश्न आणि हा पहिला पेपर जो जनरल पेपर म्हणून आपण त्याला म्हणतो। आपण ज्या विषयामध्ये PG केलेलं आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, त्याचा हा दुसरा पेपर आपण त्याला म्हणतो। त्याचेही MCQ पद्धतीनेच हीसुद्धा परीक्षा होत आहे। त्याचे 100 प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 200 गुण असतात। तर एकंदरीत ही परीक्षा 300 गुणाची असलेली आपल्याला दिसते। 300 गुणासाठी 150 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आपल्याला दिसून येतात। नेट परीक्षा ही हिचं माध्यम कोणतं असतं, तर तुम्ही पाहिलं तर हिचं माध्यम तुमच्या लक्षात येईल, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून दिली जाते। तर हा जो पहिला पेपर आहे, या पहिल्या पेपरमध्ये तुम्ही पहा 10 घटक दिलेले आहेत। ह्या 10 घटकांवर 5-5 प्रश्न हे विचारलेले असतात, असे 50 प्रश्न हे विचारलेले आपल्याला दिसून येतात। याचा अभ्यासक्रम निश्चित करून दिल्यानंतर आपण तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक घटकांवर ह्या अभ्यासक्रमाच्या घटकांवर 5 प्रश्न, असे 10 घटक आहेत, त्या 10 घटकांवर 5-5 प्रश्न हे विचारलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये पहिला घटक, पहिल्या पेपरसाठीचं हा पॅटर्न आपण अभ्यासत आहोत। तुम्ही पाहिलं की पहिला पेपरचा हा पॅटर्न आहे एक्झामचा, तर
यामध्ये पहिला घटक आहे टीचिंग अँड ॲप्टिट्यूड म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन. याच्यासाठी 5 प्रश्न विचारलेले असतात, त्याला 10 गुण असतात, म्हणजे 1 प्रश्न हा 2 मार्कासाठी. असे 10 गुणासाठी टीचिंग ॲप्टिट्यूड असतो. त्यानंतर रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे संशोधनाचा दृष्टिकोन, शैक्षणिक दृष्टिकोन, याच्या संदर्भामध्ये हे 5 प्रश्न विचारतात 10 गुणासाठी ह्याही घटकावर. त्यानंतर रीडिंग पॅरेग्राफ दिलेले असतात, ते त्या पॅरेग्राफवरून आपल्याला उत्तरं लिहायची असतात. असे यासाठीचे 5 प्रश्न असतात 10 गुणासाठीचे. त्यानंतर 5वा घटक आहे कम्युनिकेशन, संवाद कौशल्य, याच्यावर 5 प्रश्न असतात 10 गुणासाठी. त्यानंतर आहे मॅथ, आपण पाहतो की जे आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो, त्याचा हा 5वा घटक आहे, त्याच्यावरसुद्धा 5 प्रश्न असतात 10 गुणासाठी. तर हे या ठिकाणी हे 5 घटक झाले. आणि पुढले 5 घटक तुम्ही जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल लॉजिकल तार्किकता आपण जे म्हणतो तो 6वा घटक आहे, तो 5 गुणासाठी 5 प्रश्न असतात 10 गुणासाठी. त्यानंतर संशोधन पद्धतीतला डेटाच्या तथ्य संकलनाच्या संदर्भातला हा 7वा घटक आहे, संशोधनाच्या संदर्भातला, त्याचेसुद्धा 5 प्रश्न विचारलेले असतात 10 गुणासाठी. त्यानंतर ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीवर 5 प्रश्न असतात 10 गुणासाठी. पीपल इन्व्हायरमेंट हा घटक आहे, याच्यासाठी 5 प्रश्न 10 गुणासाठी. आणि उच्च शिक्षण हायर एज्युकेशन पॉलिसीज काय आहेत, त्याचे प्रशासन व्यवस्था कशी असते, या संदर्भातले सुद्धा 10वा घटक आहे, याचे 5 प्रश्न विचारलेले असतात 10 गुणासाठी. एकूण असे 50 प्रश्न पहिल्या पेपरसाठी असतात आणि ते 100 गुणासाठी असतात. तर ह्या 10 घटकांवर वेगवेगळे प्रश्न, प्रत्येक घटकावर 5 प्रश्न हे विचारलेले आपल्याला दिसून येतात. तर याच पद्धतीने याचा अभ्यासक्रम, प्रत्येक घटकामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असतो, तर त्याचीही थोडक्यामध्ये चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे 10 मार्क प्रत्येक जे काही प्रश्न आहेत, तुम्ही पाहिलं की प्रत्येक घटकांवर 5 प्रश्न आहेत आणि त्या घटकासाठी 2 याप्रमाणे 10 मार्क प्रत्येक घटकाला, हे अभ्यासक्रमातल्या 2 मार्क एका प्रश्नाला दिलेले आहेत. करेक्ट प्रश्नाला 2 मार्क असतील, 5 प्रश्न हे एका घटकावर असतील, 10 मार्काचा एक घटक, अशा पद्धतीने याची रचना ही अभ्यासक्रमाची असलेली आपल्याला दिसते. इथं नो निगेटिव्ह मार्किंग आहे. या पेपर सोडवण्यासाठीचा वेळ तुम्ही जर पाहिला तर इथं एक्झामसाठीचा वेळ हा 1 तासाचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या संदर्भातली ही पॅटर्न हा 21 एक्झामचा पॅटर्न आहे. आणि त्यासाठीचं आपण पाहतो की आपल्याला हे 10 घटक आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यावर ही चर्चा ही आपल्याला करता येईल. टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा टीचिंग शैक्षणिक दृष्टिकोन आपण जर पाहिलं तर त्यामध्ये कोणते घटक आहेत, तर आपण पाहिलं तर टीचिंग नेचर अँड ऑब्जेक्टिव्हिटी, कॅरेक्टर्स ऑफ बेसिक रिक्रुटमेंट, त्यानंतर लर्नर कॅरेक्टर्स कॅरेक्टर्स आणि फॅक्टर ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग, मेथड ऑफ टीचिंग, टीचिंग ॲटिट्यूड, टीचिंग एड्स, इव्हॅल्युएशन सिस्टीम. तुम्ही पाहिलं तर टीचिंगचा म्हणजे जे आपण शिकवतो ते टीचिंगच्या संदर्भातलं स्वरूप आणि त्याचा उद्देश, त्याची वैशिष्ट्ये, शिकण्याच्या लर्नर जे शिकणारा आहे त्याची वैशिष्ट्ये, त्यानंतर टीचिंगचे फॅक्टर्स घटक कोणते आहेत शिक्षणाच्या संदर्भातले ते, त्यानंतर ते टीचिंगच्या मेथड्स कोणते आहेत, पद्धती टीचिंगचे साधनं कोणती आहेत आणि त्याची पद्धती मूल्यमापनाची पद्धती कशी आहे, हा पहिला घटक झाला. दुसरा घटक आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधनाचा दृष्टिकोन. त्याच्यामध्ये रिसर्चच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो की रिसर्चचे जे मीनिंग अँड कॅरेक्टर्स वैशिष्ट्ये आपण अभ्यासता येतात, त्याचे आणि त्याचे प्रकार, संशोधनाचे प्रकार हे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर संशोधनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते अभ्यासायचं आहे, मेथड्स ऑफ रिसर्च पद्धती कोणत्या आहेत, रिसर्चचे मूल्य कोणती आहेत, त्यानंतर
पेपर, आर्टिकल आणि वर्कशॉप, सेमिनार या संदर्भातले काही प्रश्न असतील तर अशा पद्धतीने हा दुसरा घटक या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. थेसिस रायटिंग आणि त्याची वैशिष्ट्ये, त्याचं फॉर्मॅट कसं असतं या संदर्भातले हे सगळे उपघटक ह्या दुसऱ्या घटकामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरं आहे रीडिंग कॉम्पोनेशन, म्हणजे आपण पाहतो की पॅसेजचं वाचन करून त्याच्यावर काही प्रश्न हे विचारलेले असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की हा तिसरा घटक आणि त्याच्यातला अभ्यासक्रम हा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढे आपण पाहिलं की चौथा घटक जर तुम्ही पाहिला तर कम्युनिकेशनचा आहे. चौथ्या घटकामध्ये तुम्ही जर कम्युनिकेशनच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो की कम्युनिकेशन, त्यामध्ये आहे कम्युनिकेशनचं स्वरूप, वैशिष्ट्ये, त्याचे प्रकार, त्याच्यावर इफेक्ट करणारे घटक, क्लासरूम, कम्युनिकेशन कसं असतं या संदर्भातले आहेत. त्याच्यानंतर आहे आपण मॅथेमॅटिक्स पाहिलं, ज्याला आपण सांगितलं की त्याचे नंबर्स, अंकगणित ज्याला आपण म्हणतो ते मॅथेमॅटिक्स इथं आहे. त्याच्यानंतर तार्किकता, लॉजिक हेही या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचेही घटक वेगवेगळे या ठिकाणी असलेले दिसून येतात. इथं जसं आपण सांगितलं मॅथमध्ये नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड्स, तर अशा पद्धतीने हे सगळे घटक ह्या सहाव्या घटकामध्ये असलेले आपल्याला दिसतात. सातवा घटक आहे डेटा इम्प्रेशिव्ह, म्हणजे सोर्स ऑफ डेटा, तथ्य संकलन काय आहे, कशा पद्धतीने तथ्य संकलित केली जातात, संशोधन पद्धतीतला हा भाग आहे. सोर्स ऑफ म्हणजे तथ्यसंकलनाचे स्त्रोत कोणते आहेत, त्याचे घटक ते मग, आणि तथ्यसंकलनाची साधने कोणती आहेत, मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रश्नावली आहे. त्यानंतर क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्शन आहे, तर अशा पद्धतीने मॅपिंग आहे. तर हे सगळे घटक त्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि आठवा घटक आहे ICTचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा हा घटक आहे. त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पीपल्स अँड इन्व्हायरमेंट हा नववा घटक आहे. जे काही सोर्स आहे, पोल्युशन कसं आहे, म्हणजे इथं पर्यावरण कसं आहे, पर्यावरणाच्या संदर्भातले हे प्रश्न, वेगवेगळे घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यावर चर्चा ही होणार आहे. त्यानंतर दहावा घटक आहे हायर एज्युकेशन सिस्टीम, गव्हर्नमेंट, पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा घटक आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं, यामध्ये परत आपण उच्च शिक्षणातल्या पॉलिसीज काय आहेत, हायर शिक्षणाची पद्धती कशी आहे, त्याची धोरणशासनाची कोणती आहे, टीचिंग प्रोफेशनलच्या संदर्भातल्या पॉलिसी कोणत्या आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय आहे, तर या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आपल्याला करता येते. आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की हे सगळे घटक हे आपण 10 घटक आणि 10 घटकावर आपण पाहिलं तर 5-5 प्रश्न, असे 50 प्रश्न हे पहिल्या पेपरसाठी असतात. हा पहिला पेपर आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांना नेट ही परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम दिलेला असतो. सेटसाठीसुद्धा अशाच पद्धतीचा हा अभ्यासक्रम असतो. फक्त नेट ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून MCQ पद्धतीने आपल्याला आता द्यायची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. 150 प्रश्न, 50 प्रश्न हे पहिल्या पेपरसाठी असतात आणि 100 प्रश्न MCQ प्रश्न हे दुसऱ्या पेपरसाठी असतात. 200 मार्काचा हा दुसरा पेपर आहे आणि पहिला पेपर हा 100 मार्काचा आहे. आणि 150 MCQ प्रश्न हे दिलेले आपल्याला दिसतात, त्याच्यामधले 300 मार्कासाठीची ही परीक्षा असते. तर निश्चितपणे आपण सर्वांना नेट परीक्षेची तयारी करून आपण जर पात्र झाला तर उच्च शिक्षणामध्ये वरिष्ठ प्राध्यापक होण्यासाठी, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्यासाठी तुम्ही पात्र ठरता, त्यासाठीची ही परीक्षा असते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.